आमची पहिलेपासूनची मागणी आहे की धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आता त्यासोबतच आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी जे आदिवासींना तेच धनगरांना या हिशोबाने 1000 कोटी आणि त्याच्यात 13 योजना 13 GR पण काढले आणि तशी घोषणा पण विधानसभेत झालेली होती, बजेटमध्ये पण झाली होती, पण त्या पूर्णपणे कार्यान्वित झालेल्या नाही. त्या योजना लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे आणि जे मेंढपाळ आहे त्यांच्यासाठी त्यांनी चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ह्या मागण्या महत्त्वाच्या आहे आणि याच्यावर सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. बजेट मध्ये याची घोषणा झाली, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही, काय कारण आहे, कुठे नेमकं अडचण आहे? त्याच्या मला असं माहिती नाही की नियोजन कुठे अडकलेलं आहे, काही पैसा पण गेलेला आहे, काही योजना पण राबवण्यात आलेल्या आहे, पण पूर्णपणे आमचं असं म्हणणं आहे एक खिडकी ठेवून ते 1000 कोटीचं विनिमय कुठला कुठे कुठल्या जिल्ह्यात किती झाला याचा आम्हाला पूर्ण लेखाजोगा पाहिजे आणि त्या पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे सगळ्या योजनांची. धनगर आरक्षणावर कशा पद्धतीनं आता मार्ग निघू शकतो का? कारण तुम्ही आता मोर्चा काढणार आहात, परंतु नंतर भेट घेणार आहात का, निवेदन देणार आहात का? आमचा नक्कीच निवेदनही राहील आणि सरकारला आमचं असं म्हणणं आहे की जे आरक्षणाचं धनगर आरक्षण अंमलबजावणीचं जे ठरलेलं होतं, जी न्यायालयात लढाई चालू आहे आणि जे सगळ्याजणच जी मागणी होती आणि ती मागणी पूर्ण करणार असं सरकारने म्हटलं होतं, आधीच्या ठाकरे सरकारने पण म्हटलं होतं, आम्हाला लेखी लिहून पण दिलं होतं, पण ते अजून मागणी पूर्ण झालेली नाही, त्याची ती पूर्तता करण्यात यावी. सर तुम्ही खासदार होतात, खासदार असताना सुद्धा वारंवार तुम्ही मागणी केली, संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, परंतु 6 वर्षात तरी याच्यावर तोडगा निघाला नाही. आता वाटतंय का की याच्यावर तोडगा निघेल म्हणून? तोडगा जर सरकारचा नक्की निर्धार झाला तर मला विश्वास आहे सरकारवर की हे नक्की तोडगा काढतील आणि आम्हाला न्याय देतील, धनगरांना न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आता चोंडीमध्ये धनगर समाजाचे नेते जे कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील उपोषण सुरू आहे, मुख्यमंत्री त्यांच्यासोबत बोलतात, पण मागच्या काही दिवसांपासून अजूनही तोडगा निघालेला नाही त्यातनं. असे राज्यात विविध ठिकाणं मराठा समाजाच्या आंदोलनानंतर धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. तोडगा असा एका दिवसात निघू शकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. माझं असं म्हणणं आहे चौंडीला जे उपोषणाला बसले आहेत त्यांनी चर्चेसाठी आणि चर्चा सुरू ठेवून हे उपोषण मागे घ्यावं, कारण 20 दिवस झाले आहे, त्यांच्या तब्येतीची पण काळजी आहे, त्याच्यामुळे उपोषण मागे ठेवून त्यांनी चर्चेसाठी सरकारसोबत बैठकांना यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.